तर ह्या काही 2 पासून 11 पर्यंतच्या कसोट्या आहेत ज्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवताना आपल्याला निश्चित होईल, तर तिथं नक्की आपला हा वेळ वाचेल, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक नवीन घटक शिकणार आहात आणि मी हे शिकणार आहे की गणित प्रत्येक टप्प्यावर आणखी सोपं कसं करून सांगता येईल. तर आजचा व्हिडिओ दोघांसाठी महत्त्वाचा आहे, तुम्हाला तो घटक शिकायला मिळेलच, मलाही ते शिकायला मिळेल की कशा पद्धतीने आणखी याच्याहीपेक्षा सोपं आपण गणित करून सांगू शकतो. आज कदाचित जो घटक तुम्हाला अवघड वाटतोय तो कदाचित उद्या सोपा वाटू शकतो. तसंच आज जे काही मी तुम्हाला देतोय कदाचित उद्या त्याच्यापेक्षा सोपं करून मी सांगू शकतो, पण त्यासाठी गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करणं. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा आपला जो घटक आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये जे 2 मुख्य विषय असतात, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे गणितामध्ये किंवा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे काही विविध प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्या कॅल्क्युलेशनचा एक भागाकार आहे. म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळवत असताना आपल्याला एखाद्या संख्येला, मोठ्या संख्येला दुसऱ्या लहान संख्येनं भाग जातो किंवा नाही हे ठरवायचं असतं. म्हणजे एक उदाहरण आपण घेऊया, समजा 498 ही एक संख्या दिली आहे आणि एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला अशी गरज लागली की ह्या संख्येला 8 भाग जातो किंवा नाही हे ठरवायचं, किंवा कदाचित त्याच्यापेक्षा मोठी संख्या असेल त्याला 8 भाग जातो किंवा नाही हे जर ठरवायचं असेल, तर आपण नेहमीच्या पद्धतीनं त्याला 8 भागणार, म्हणजे 8 × 8 चार शिल्लक राहतील, 8 × 5 = 40 अशा पद्धतीनं भागाकार करत जाऊ, सर्वात शेवटी आपल्याला उत्तर त्याचं मिळेल. पण ही सगळी प्रक्रिया करत असताना आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एक वेळच नसतो, शक्य तितका वेळ आपल्याला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये वाचवायचा असतो अशा छोट्या छोट्या कॅल्क्युलेशनसाठी. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते अधिक सोपं कसं करायचं किंवा एखाद्या संख्येला दुसऱ्या लहान संख्येनं भाग जातो किंवा नाही हे ठरवायचं कसं, तर त्याच्यासाठी एक सिम्पल ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर ही जी ट्रिक आहे ती याच्या अगोदर सुद्धा आपण शिकलेलो, फक्त आपण ती अप्लाय करत नाही, आपण त्या इयत्तेपुरतं तो घटक शिकला, त्याच्यावर परीक्षा दिली, पण त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला इथं आता करायचं. तर तो घटक आपण बघूया, विभाज्यतेच्या कसोट्या. तर ह्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण काही संख्यांच्या बघणार आहोत, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 8. तर ह्या संख्यांनी एखाद्या मोठ्या संख्येला जर भाग हरवायचा असेल किंवा तो भाग जातो किंवा नाही, निशेष भाग जातो किंवा नाही हे जर आपल्याला ठरवायचं असेल, तर इथं त्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण वापरू शकतो. मग ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व ज्या संख्या आहेत, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 8, 9 आणि 11 ह्या सर्व संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण बघूया. म्हणजे एखाद्या संख्येला 2 भाग जायचा असेल तर कोणती अट आहे, किंवा एखाद्या संख्येला 8 भाग जायचा असेल तर कोणती अट आहे, ती अट पूर्ण झाल्यानंतर त्या संख्येनं त्या विशिष्ट दिलेल्या संख्येला भाग जातो असं आपल्याला म्हणता येईल, तर ते म्हणजेच त्यांच्या कसोट्या. तर ह्या संख्यांच्या कसोट्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि हे एवढे अंक जरी दिसत असले तरी सुद्धा ह्या कसोट्या आपण लक्षात ठेवताना कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवूया. सुरू करूया आपण 2 च्या कसोटीपासून. 2 ची कसोटी ही सर्वात सोपी कसोटी आहे. म्हणजे कुठलीही संख्या असू दे, जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 2 भाग जातोच. म्हणजे मग ती कितीही मोठी संख्या असेल, उदाहरणार्थ 12,414 ही जर संख्या असेल तर याच्या एकक स्थानी 4 आहे, याचा अर्थ या संख्येला 2 भाग जातो. ते जर 6,795 अशी संख्या असेल तर इथे एकक स्थानी विषम संख्या आहे, यापैकी नाही, म्हणून या संख्येला 2 भाग जात नाही. तर ही 2 ची सर्वात सोपी कसोटी. पुढची कसोटी आहे 3, 6 आणि 9 ची कसोटी. म्हणजे मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण एक संबंध या कसोट्यांमध्ये किंवा या संख्यांच्या कसोट्यांमध्ये लक्षात ठेवूया, जेणेकरून आपल्याला कमीत कमी पाठांतरामध्ये किंवा कमीत कमी लक्षात ठेवावं लागेल. तर ही जी दुसरी कसोटी आहे 3 ची, 30 कसोटी 6 साठी लागू आहे आणि 30 कसोटी 9 साठी लागू आहे. त्यामुळे हा दुसरा जो भाग आपला 3, 6 आणि 9 त्याची एकच कसोटी आपण इथं बघणार आहोत, कारण या तिन्हीला एकच कसोटी. एक उदाहरण घेऊया आपण, 1479 ही एक संख्या आहे आणि आपल्याला ठरवायचं की या संख्येला 3 भाग जातोय किंवा नाही, तर याच्यासाठी कसोटी अशी आहे 3, 6 किंवा 9 ची की या संख्येमध्ये जे काही अंक आहेत त्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 भाग जातो. उदाहरणार्थ याच्यामध्ये अंक 1 + 4 + 7 + 9 या सर्वांची बेरीज करूया, 1 × 4 = 5 + 7 = 12 + 9 = 21. तर या 21 ला 3 भाग जातो, 3 × 1 = 3 = 21, 3 भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो, बाकी 0 उरते. मग या
संख्येमधल्या सर्व अंकांच्या बेरजेला तीन निशेष भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा तीन निशेष भाग जातो. ही झाली तीनची कसोटी आणि हीच कसोटी सहा साठी आणि नऊ साठी सुद्धा. त्याचं एक एक उदाहरण आपण घेऊ. समजा 462 ही संख्या आहे आणि आपल्याला प्रश्न असा पडलाय की या 462 ला सहा भाग जातो किंवा नाही. जसं की तीनची कसोटी आपण वापरली तशीच इथं सहा साठी कसोटी वापरायची आहे. या संख्येमधल्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 4 + 6 + 2 यांची बेरीज येईल 12. तर या बेरजेला जर सहा निश्चित भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा जातो. आपल्या लक्षात येईल की 6 × 12 पूर्ण भाग जातोय. मग या अंकांच्या बेरजेला सहा निश्चित भाग जातोय म्हणून या संख्येला सुद्धा सहा भाग जातोय. म्हणजे इथे 462 सहा भागत बसण्याची गरज नाही. त्या अंकांची बेरीज करायची, त्या बेरजेला जर सहा भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा सहा भाग जातो. तर ही कसोटी सहाची सुद्धा आहे. आता त्याच पद्धतीनं आणखी ही कसोटी नऊ साठी आपण वापरू शकतो. तर नऊच्या कसोटीसाठी एक उदाहरण आपण घेऊ. समजा 495 ही संख्या आहे आणि या संख्येला 9 भाग जातो किंवा नाही हे ठरवायचं आहे आपल्याला. मग यांच्यामधल्या अंकांची बेरीज करूया. म्हणजे 4 + 9 + 5 9 × 4 13 × 5 18 अठराला 9 पूर्ण भाग जातोय. 9 × 9 = 9 × 2 = 18 मग या अंकांच्या बेरजेला 9 भाग जातोय म्हणून या संख्येला सुद्धा म्हणजे 495 ला सुद्धा 9 भाग जातोय. तर ही 9 ची कसोटी जी 3 आणि 6 साठी सुद्धा आहे. तर 3, 9 आणि 6 त्यासाठी ही कसोटी आहे की त्या संख्येमधल्या अंकांच्या बेरजेला जर 3, 9 किंवा 6 भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3, 9 आणि 6 भाग जातो. पुढची कसोटी आपण बघूया 4 ची. 4 ची कसोटी पाहण्या अगोदर एक उदाहरण घेऊया. 5936. तर ह्या 4 ची कसोटी ठरवण्यासाठी एखाद्या संख्येला 4 भाग जातो किंवा नाही हे ठरवायचं असेल तर संख्या कितीही मोठी असू दे शेवटचे 2 अंक त्यांच्यापासून जी संख्या तयार होते त्याला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 भाग जातो. म्हणजे 5936 हे एक उदाहरण आपण घेऊया. त्याच्यामध्ये शेवटच्या 2 अंकांपासून संख्या तयार झाली 36. त्या 36 4 भाग जातो का? तर जातो. 4 × 4 = 4, 4 × 9 = 36 म्हणून 5936 ला सुद्धा 4 निशेष भाग जातो. तर ही झाली 4 ची कसोटी. पुढची कसोटी आहे 8 ची कसोटी जी 4 कसोटीशी सिमिलरच आहे. म्हणजे 4 कसोटीमध्ये शेवटच्या 2 अंकांपासून तयार झालेली जी संख्या आहे त्याला 4 भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 4 भाग जात होता. 8 कसोटीमध्ये थोडासा बदल आहे. शेवटच्या 2 अंकांच्या ऐवजी शेवटच्या 3 अंकांना जर 8 भाग जात असेल तर किंवा 3 अंकांपासून बनलेल्या संख्येला 8 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 8 भाग जातो. एक उदाहरण घेऊ त्या पद्धतीचं. समजा 15816 या संख्येला 8 भाग जातो किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आता याच्यामध्ये शेवटचे जे 3 अंक आहेत त्याच्यापासून संख्या बनलेली आहे 816. या 816 ला जर 8 पूर्ण भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 8 पूर्ण भाग जातो. मग आपल्याला एवढंच ठरवायचं की 816 ला 8 पूर्ण भाग जातो किंवा नाही. 8 × 8 इथे 1 ला भाग जात नाही म्हणून 0 घेऊया. 16 संख्या तयार होईल. 8 × 2 = 16 म्हणजे इथे पूर्ण भाग लागला 816 ला. याचा अर्थ 816 ला 8 पूर्ण भाग जातो म्हणून 15816 ला सुद्धा 8 पूर्ण भाग जाईल. तर ही कसोटी 8 ची आहे जी 4 कसोटी सारखीच आहे. फक्त फरक इतकाच आहे 4 कसोटीमध्ये शेवटच्या 2 अंकांपासून बनलेल्या संख्येला 4 भाग जायला पाहिजे होता आणि 8 कसोटीसाठी शेवटच्या 3 अंकांपासून बनलेल्या संख्येला 8 भाग जायला पाहिजे. तो जर जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 8 भाग जातो. आता शेवटची कसोटी राहिली 11 ची. 11 ची कसोटी ही या आतापर्यंत ज्या सर्व संख्या बघितल्या त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर ती वेगळी कशी आहे ते बघू. समजा एक उदाहरण आपल्याला दिले 50248 या संख्येला 11 भाग जातो किंवा नाही हे जर ठरवायचं असेल आपल्याला तर या संख्येमध्ये जे अल्टरनेट अंक आलेले आहेत त्यांची बेरीज करायची आणि मग त्यांच्यातला फरक काढायचा. जसं की पहिली संख्या 5 आहे. 5 नंतर 0 सोडून 2 नंतर 4 सोडून 8 याचा अर्थ 5, 2 आणि 8 या तिन्हीची बेरीज करूया. 5 × 2 = 7 × 8 = 15 आणि उरलेले अल्टरनेट अंक म्हणजे 0 आणि 4 यांची बेरीज करूया. 0 + 4 = 4 इथं 2 संख्या आपल्याला मिळेल 15 आणि 4. या दोन्हीमधला फरक घ्यायचा म्हणजे 15 - 4 तो फरक येईल 11. आता हा जो फरक आहे या फरकाला जर 11 भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 11 भाग जातो. मग आपल्या लक्षात येईल की 11 ने 11 भाग जातोच. 11 × 11 म्हणून या संख्येला सुद्धा 11 भाग जातो. तर ही झाली 11 ची कसोटी. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं की अल्टरनेटच्या संख्या आहेत त्यांची बेरीज घेऊन दुसऱ्या अल्टरनेट संख्येची जी जोडी आहे त्यांची बेरीज घेऊन त्यांच्यामधला फरक आणि त्याला 11 जर भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 11 भाग जातो.
तर ह्या काही 2 पासून 11 पर्यंतच्या कसोट्या आहेत ज्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेमध्ये उदाहरण सोडवताना आपल्याला निश्चित होईल, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या हे कॅल्क्युलेशनमध्ये बराचसा वेळ जात असतो. जर ह्या कसोट्या आपल्याला माहिती असतील तर बऱ्याचदा बऱ्याच प्रश्नांमध्ये आपल्याला कसोट्या वापराव्या लागतात कॅल्क्युलेशन करत असताना, तर तिथं नक्की आपला हा वेळ वाचेल. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर अशाच पद्धतीचे आणखीही व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनलवरून मिळतील. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असा कंटेंट तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन आणखी एखादा इंटरेस्टिंग घटक घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.